बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी मालेगाव तर्फे विचारसभा मराठा दरबार येथे आयोजित करण्यात आली होती. सभेला अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना निकम होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन पोपळे यांनी सविस्तर माहिती सांगितली. विनोदजी काकांनी दत्तराज छाजेड जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अद्वय आबा हिरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सुनील वाघ, प्रकाश सुराणा, मदन गायकवाड, किशोर भांगडिया, देवाभाऊ पाटील, रवेश मारू, संतोष देवरे, नंदुतात्या सोयगावकर, ओमप्रकाश गगरानी, महेंद्र जैन, सदानंद बच्चाव, हरिप्रसाद गुप्ता आदीसह भाजप व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्माननीय विनोदजी काकांनी, प्रदेशाचे सहसंयोजक महेंद्रभाई जैन, आपले सगळ्यांचे जिल्हाध्यक्ष सुरेश नानाजी निकम, आपले सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, युवा नेतृत्व, बुलंद तोफ आदवे आबासाहेब हिरे, सुनीलजी वाघ, त्याबरोबर आपल्या मंडळाचे अध्यक्ष मदनबापू गायकवाड, त्याबरोबर देवा भाऊ पाटील, मंडळ विशिष्ट आलेले पटेलजी, आपले किशोरजी भांगड्या मालेगाव व्यापार आघाडीचे मालेगाव जिल्ह्याचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, इथे सर्वच तोला मुलाचे प्रश्न पडतो, कोणाकडे बघितल्यावरती नाव घ्यावं, मी सगळ्यांची माफी मागतो. सर्व मान्यवर, कोणी माझे काका आहेत, कोणी माझे बाबा आहेत, अशा स्थितीत आहे, तर सर्वांना स्वागत करतो. भारतीय जनता पक्ष म्हटला की याला शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणायचे, तर त्यापैकी शेठजी म्हणजे आपण सगळे व्यापारी, व्यापाऱ्याची कुठली जात नाही, व्यापाऱ्याचा एक समाज, तो म्हणजे व्यापार. या ट्रेडिंग कम्युनिटीला भारतीय जनता पक्षाचं पूर्वी एकत्र आघाडी होती, उद्योग आणि व्यापार. भारतीय जनता पक्षाचा जसा जशी व्याप्ती वाढत गेली त्या प्रमाणामध्ये व्यापार आघाडी आणि उद्योग या दोन गोष्टी वेगळ्या केल्या. जो मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये आहे तो उद्योग, जो निर्मिती करतो, जो मॅन्युफॅक्चरर आहे, जो निर्मिती करतो तो उद्योग, आणि त्यात व्यापार. उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे संयोजक, उत्तर महाराष्ट्राचे व्यापारी पोहळे, किशोरजी भांगड्या, भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मदन बापू गायकवाड, भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस देवाभाऊ पाटील, व्यापारी आघाडीचे आणखी नेतेगण, या ठिकाणी श्री ओमप्रकाश गगराणी, ओमप्रकाश सारडा, उपस्थित असलेले श्री भरतजी पोपळे, नंदुदात्या सोयगावकर, श्री गुप्ताजी, सर्व व्यापारी मंडळी आणि आपल्या मालेगाव शहराचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश सोराडा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आज जे व्यापारी आघाडीच्या कार्यक्रमाला 100% व्यापारी उपस्थित असं मला म्हणायचं, नंतर काय असतं आम्ही राजकीय लोक कोणाला नाही, कुठला कार्यक्रम राजकीय लोक एक सहज की हार भरले दिसला पाहिजे असं मला आनंद झाला की सगळे व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहे, जसे काही उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व क्षेत्रातले आहेत, जसे एका क्षेत्रातले आहेत असं म्हणले, सर्व क्षेत्र दुनिया में सबसे बड़ा यानी सप्लाई का नेटवर्क कोई है तो व्यापारी, और इस सबसे बड़े नेटवर्क की आज यहाँ अपने अपने संवाद बैठक है, और संवाद बैठक जो है दुनिया की सबसे बड़ी राजकीय पार्टी जिनकी सबसे ज्यादा सदस्य संख्या है भारतीय जनता पार्टी, ऐसी पार्टी की इस संवाद बैठक में आज के आयोजक मालेगांव भारतीय जनता पार्टी व्यापार आघाड़ी के अध्यक्ष, वैसे ही हमारे सहयोगी नितिन जी, सबका नाम नहीं लूंगा, सम्माननीय व्यासपीठ, हम सबके व्यापार आघाड़ी में जो हमको बार बार मार्गदर्शन करते रहते हैं, मुंबई से आए महेंद्र भाई जैन, और सबसे बड़ी बात है भारतीय जनता पार्टी जिनके बल पर शासन में आई वो सब मेरे उपस्थित व्यापारी बंधु हों. व्यापारी वो ताकत है जिसको हम कहें कि सुबह काउंटर से निकली बात शाम तक गली में चर्चा का विषय हो जाती है. नाना, हम भारतीय जनता पार्टी के नेता युवा मोर्चा भीड़ इकट्ठी करके अपनी बात कहते हैं, बड़े नेता और भीड़ इकट्ठी करके अपनी बात कहते हैं, पर व्यापारी वो ताकत है जो अपनी बात चुपचाप कह जाता है और समाज में फैल जाती है.
आज ऐसे संवाद कार्यक्रम में यहाँ भाषण देने का कार्यक्रम नहीं है, आप कुछ हमको कहेंगे, हम आपको अपनी बात कुछ कहेंगे। मित्रों, आज हमें एक बहुत गर्व की बात है कि हमारे देश का नेतृत्व बहुत अच्छा, जिसे हम कहें कि ईश्वरीय देन है, गॉड गिफ्ट है, माननीय नरेंद्र जी मोदी मिले। उनके 8 साल अभी काम के पूरे हुए, 8 साल की योजनाएं, खूब कुछ योजनाएं थी जिनको हम लोग कह नहीं सकते। और सबसे किशोर जी बांगड़िया, प्रकाश जी सुराणा, एडवोकेट दत्तरथ राजेड, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे व्यापारी बंधू, निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, नव्याने तुम्हाला सगळ्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही। आदरणीय मोदी जी 8 वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले आणि 8 वर्षांमध्ये प्रचंड मोठी अशी क्रांती आपण या देशामध्ये होताना पाहिली। आज देशातली सगळ्यात जगातली 3रा क्रमांकाची इकॉनॉमी ही भारत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होऊ शकला, आणि मेक इन इंडिया पासून तुमच्या आत्मनिर्भर भारत करण्यापर्यंतच्या प्रयत्नामध्ये समंतर ताकदीविषयी मोदीजींनी व्यापाऱ्यांच्यासाठी योगदान दिलं। आज मोठ्या प्रमाणातील उद्योजक या ठिकाणी उद्योग धंदे उभे राहिले, मोठ्या प्रमाणातील व्यापाऱ्यांना आपण उभं करण्याचा प्रयत्न केला। मुद्रा बँक काढण्याच्या संबंधीची भूमिका शासनाच्या माध्यमातून आली, मुद्रा लोनची सुरुवात झाली, आणि मुद्रा लोनच्या माध्यमातून अनेक छोट्या छोट्या उद्योजकांना आपण कर्ज देऊ शकलो आणि त्यांना उभं करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। आज तुमच्या सगळ्यांची भाषण ऐकताना दोनच मुद्दे मला प्रकर्षाने जाणवले की एक मुद्दा जीएसटीचा आहे आणि एक ई कॉमर्सचा आहे। आता जीएसटीचा जो मुद्दा आहे त्या प्रकर्षाने समजून घेतलं पाहिजे की जीएसटी हा एकट्या केंद्र सरकारच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या हातातला विषय नाही। जीएसटी हा जो विषय आहे हा जीएसटी काउन्सिलचा विषय आहे, आणि जीएसटी काउन्सिल मध्ये प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व आहे, आणि त्यामुळे या देशात जेवढे पक्ष सत्तेमध्ये आहेत त्या त्या राज्यातल्या प्रत्येक सत्तेचा निघाडी प्रतिनिधित्व आहे। तेव्हा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।